मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे मात्र हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन देत राज्य सरकारची याबद्दलची भूमिका संतुलित आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलं भारतीय जनता पक्ष जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत ओबीसींवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही तसंच गरज पडली तर पक्षश्रेष्ठींशी याबाबत चर्चा करू असं देखील फडणवीस म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला निर्णय सरसकट नसून ज्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्यांना सरळतेने पत्र मिळेल एवढंच आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षणासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून राज्य मागासवर्ग आयोग या प्रकरणी कार्यवाही करत आहे सर्वांनी संयम बाळगावा असं आवाहन देखील फडणवीस यांनी केलं